सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण विषयांची अगदी परिपूर्ण तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच आज आपल्याला बुद्धिमत्ता या घटक, त्यालाच आपण प्रॉब्लेम्स असे म्हणतो, या घटकावरील अतिशय महत्वाचे वेगवेगळे असणारे प्रश्न आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कुठं प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी येतात, त्यामध्येच महत्वाचं म्हणजे रांगेतील स्थान असेल, दिशा असेल, त्याचप्रमाणे दिनदर्शिका, वेनाकृती, कोडे या वेगवेगळ्या प्रकारावरती प्रश्न हा हमखास 100% विचारला जातो. त्यापैकीच आपण याआधी दिशा, दिनदर्शिका, वेनाकृती या सर्वांच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत, त्या तुम्ही नक्की पहा. ज्यांनी पाहिले असतील त्यांनी पुन्हा पाहून सराव केला तर अजून बेटर होईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रांगेतील स्थान असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी कोडी असतील या आधारावरचे वेगवेगळे प्रश्न पाहायचे आहेत. तर पूर्वी मागील लेक्चरमध्ये आपण जे आपलं 15वा नंबरचं लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण मनोरे या घटकावरती प्रश्न पाहिले होते आणि तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता. बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्या घटकावरील जो होमवर्क होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये ऋषिकेश महाजन, पवन खंडागळे, वैभव रहाटे, दिया काशिवार, समीक्षा कडलक, संजना येरुळकर, शुभश्री, सर्वोदय रेखा रेसवाल, अश्विनी मोहिते, श्रद्धा पाटील, प्राजक्ता टेंगले, विनोद भोयर, शोभा कोस्टी, श्रावणी चौधरी, दिनकर जोरे या संपूर्ण विद्यार्थ्यांनी अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केला, त्या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर चालू करायच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजची जी लाईव्ह लेक्चर आहे ती मोफत आहे आणि ती तुम्हाला रोज तयार पाहायला मिळतील आणि तुमची 100% तयारी करता येईल. या ठिकाणी मोबाईलवरती टच केल्यावरती विद्यार्थी मित्रांनो शेजारी 3 डॉट दिसतात. 3 डॉटवरती क्लिक केल्यावरती 2 नंबरचा ऑप्शन असतो क्वालिटी. प्लीज मोबाईलची क्वालिटी वाढवा, जेणेकरून मोबाईलची क्वालिटी जर वाढवली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्ड वरचं अगदी क्लिअर दिसेल. ओके, तर आता आपण त्या ठिकाणी प्रश्न चालू करतोय. पहिला प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे. हा प्रश्न ऑलरेडी स्कॉलरशिपला विचारला गेलेला आहे. आपण महत्वाचे एक एक प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो दिसत असेल, एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले आहेत. याच रांगेत मध्यभागी उभा असलेल्या विनीतचा क्रमांक कितवा, असा प्रश्न आहे. अगदी सिंपलपणे आपण प्रत्येक प्रश्न सोडून घेणार आहोत. तुमचे प्रत्येक गुण या ठिकाणी आले पाहिजेत. बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत, सर्वांचं स्वागत आहे. आपले 30-40 विद्यार्थी रोज रेग्युलर असतात, त्या सर्वांचं अभिनंदन आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचे ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर देतोय. पहिला जो ऑप्शन आहे या ठिकाणी, पहिला ऑप्शन तुमच्या समोर देतोय. पहिला ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे 22वे. पहा 22वे असा पहिला ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे तो आहे 23वे दिलेला आहे. हा 23वा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 3 नंबरचं स्थान सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजेच 24वे आहे. 24वे स्थान त्या ठिकाणी आहे. 24वे आपण म्हणतो, 24वे स्थान त्या ठिकाणी आहे. आणि शेवटचं आहे त्या ठिकाणी 4 नंबरचं आहे विद्यार्थी मित्रांनो 25वे असा प्रश्न आहे. 25वे असा प्रश्न आहे. 25वे पहा, तुम्हाला उत्तर देता येत असेल तर बेस्ट आहे. ओके, प्राजक्ता, संग्राम शिंदे, कुणाल गवडी, सर्वांचं स्वागत आहे. बघा प्रयत्न करा, प्रश्न पहा, प्रश्न समजून घ्या. एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुले आहेत, म्हणजे उजव्या बाजूला 15 आहेत आणि डाव्या बाजूला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उरलेली 21 मुले आहेत. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. उत्तर विद्यार्थी मित्र म्हणताय की 19 आहे. 19वं स्थान आहे त्या ठिकाणी चुकून माझ्याकडे बहुतेक. ओके, 23वे 24वे 25वे. ओके, 19वं, सॉरी त्या ठिकाणी ऑप्शन थोडेसे वेगळ्या क्वेश्चनचे आलेले आहेत. थोडेसे 1 मिनिट हा, सॉरी. पहिला ऑप्शन आहे त्या ठिकाणी 18वा आहे, सॉरी. त्यानंतर 2 नंबरचा आहे त्या ठिकाणी, 2 नंबरचा 19वा आहे. पुढच्या प्रश्नाचे चुकून माझ्याकडून ऑप्शन लिहिले गेले. त्यानंतर पुढचं आहे विद्यार्थी मित्रांनो 20वा आणि 21वा आहे, बरोबर होते, फक्त उलटे पालटे शब्दामध्ये लिहिले होते. 21वे आहे, म्हणजे अशा पद्धतीने आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. पहा, विठ्ठल पाटील, श्रद्धा पाटील असेल, ऋषिकेश असेल, शुभश्री असेल, पवन असेल, व्हेरी गुड.
पहा विद्यार्थी मित्रांनो, अमन मोमीनाथ, प्राजक्ता टेंगले, श्रावणी, दिया, पवन, ऋषिकेश, पूर्वा बडे, उमेश पाटील, हीच आपली क्वालिटी आहे विद्यार्थ्यांची. ऑप्शन जरी वेगळे असले तरी उत्तर विद्यार्थ्यांकडून चुकलेलं नाहीये, अभिमान वाटतो. पवन, ओम, शुभश्री, विठ्ठल पाटील, व्हेरी गुड. ऋषिकेश, श्रावणी, पूर्वा बडे, व्हेरी गुड. बाळांनो पहा हे उत्तर कसं आले कोणीतरी सांगू शकतं. पहा प्राजक्ता टेंगलेने सांगितलंय राईट साईडला 15 आहे, लेफ्ट साईडला 21 आहे आणि मध्यभागी कोण आहे, विराट आहे. राईट, पहा म्हणजे या बाजूला किती आहे बाळांनो, 15 आहे. पहा त्यांनी म्हटलेलं आहे उजवीकडे 15 मुलं आहे, मध्यभागी एक कोण आहे, विराट आहे. कोण बसलेला आहे, विराट आहे. आणि त्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला किती मुलं आहेत, एकूण बाळांनो 21 मुलं आहे. या सर्वांची जर आपण बेरीज केली म्हणजे 5 आणि 1 6 आणि हा धरू 7 आपण जर बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, तर साधारणतः पहा आपल्याला जो आकडा मिळतोय तो आकडा जर आपण पाहिला तर 37 मिळेल. म्हणजे या ठिकाणी 37 मिळेल. किती मिळेल, 37 मिळेल. म्हणजे या सर्वांची बेरीज जर केली लाईन मध्ये, उजव्या बाजूला 15 मुलं आहेत, डाव्या बाजूला 21 आहे. 21 आणि 15 जर केले आपण 5 आणि 1 6 म्हणजे 36 मिळतात. विराट धरून 37 होतो. पण आपल्याला बरोबर त्या ठिकाणी पहा उभ्या असलेल्या विनीताचा क्रमांक कितवा आहे असं विचारलंय. म्हणजे मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा जर आपल्याला नंबर काढायचा असेल तर पहा, व्हेरी गुड, प्राजक्ता टेंगलेने सांगितलंय बरोबर 36+1 मध्ये आहे. म्हणजे कुणाल गवळीने सुद्धा 19 सांगितले. पण लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना नेहमी जर मधल्या व्यक्तीची संख्या काढायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एकूण किती विद्यार्थी होत आहेत ते आधी तुम्हाला पाहायचं आहे आणि एकूण विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला एक विद्यार्थी म्हणजे आपल्याला मीन काढायचा असेल, मीन काढायचा असेल बरोबर 19 × 38 आहे हे सर्वांना माहिती असेल. पण 37 मध्ये एक मिळून त्याला 2 ने भागायचं असतं. म्हणजे 37 आणि 1 करायचा भागिले 2 करायचे. 37 आणि 1 किती झाले, 38. 38 भागिले 2 बरोबर किती येणार, 19 उत्तर येणार आहे. लक्षात घ्या हे प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो बरोबर. प्राजक्ता टेंगलेने सांगितलंय ऋषिकेश म्हणतोय नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आर्किटेक्ट्स, व्हेरी गुड. हाय सर, विनोद भोयर म्हणतात वेलकम आहे विनोद तुमचं. समजलं बाळांनो, अशा प्रकारचे प्रश्न हे बहुधा विचारले जातात. जसं की कितव्या नंबर आहे, म्हणजे 18व्या आहे 19व्या आहे 20व्या आहे कि 21व्या आहे, तर साधारणतः किती वेळा क्रमांकावर आहे, 19वा क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. ओके सर, दोन्ही साईडने आपण त्या पर्सनचा एक नंबर पकडतो बरोबर. दोन्ही साईडने जरी पकडला, तिकडून जरी पकडलं तरी चालेल, तोही असेल. किंवा पहा विद्यार्थ्यांनो, मेन जर काढायचा असेल तर तुम्हाला एक तो एक्स्ट्रा नंबर त्या ठिकाणी पकडून त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल बरोबर आहे. शुभश्री, यस शुभश्री बरोबर. सर दोन्ही बरोबर. आता पुढचा क्वेश्चन सेम आहे बाळांनो, आता याचं उत्तर तुम्हाला 100% येईलच देता. व्हेरी गुड. ओके, पुढचा क्वेश्चन सुद्धा सेम आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की एका रांगेच्या मध्यभागी, पहा दुसरा प्रश्न लिहितोय, एका रांगेच्या मध्यभागी म्हटलेला आहे. पहा एका रांगेच्या मध्यभागी उभ्या असलेल्या समीरचा क्रमांक, उभ्या असलेल्या, आता एक 3-4 पुस्तक आहेत स्कॉलरशिपची त्याच्यामधून घेतोय मी प्रश्न, असलेल्या समीरचा क्रमांक, समीरचा क्रमांक. काही विचारलेले प्रश्न आहेत, काही आपण सरावाचे प्रश्न घेतोय. ओके, समीरचा क्रमांक 10 आहे. पहा क्रमांक 10 आहे. कितवा क्रमांक आहे, 10 आहे असं म्हटलेलं आहे. समीरचा क्रमांक 10 आहे. तर पुढे म्हटलेलं आहे पहा, तर रांगेच्या उजवीकडून म्हटलेलं आहे. पहा चेक करा, रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता उभी असलेली अनिता उभी असलेली अनिता काय म्हटलेलं आहे, डावीकडून कोणत्या म्हटलेलं आहे. पहा डावीकडून कोणत्या
स्थानावर उभी असेल पहा फास्ट मध्ये उत्तर येईल कोणत्या स्थानावर उभी असेल कोणत्या स्थानावर उभी असेल असा प्रश्न आहे उभी असेल त्याचे ऑप्शन पण मी देतोय उभी असेल असं म्हटलेलं आहे सिंपल क्वेश्चन आहे खूप जे विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिस झालेले आहे ते 100% उत्तर देतो आंसर सुद्धा आलेला आहे 13 14 15 12 पहा 13 दोन नंबर आहे 14 तीन नंबर आहे 15 आणि चार नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 12 आहे ओके म्हणजे 13 14 15 आणि 12 आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुमच्याकडून आलेलं आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलेलं असेल की इकडून तुम्हाला 9 नंबर म्हणजे 9 नंबर नंतर काय आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबरला कोण आहे समीर आहे ओके तर त्यांनी काय म्हटले तर रांगेच्या उजवीकडून 6व्या क्रमांकाने म्हणजे काय म्हटले एका रांगेच्या मध्यभागी उभे असलेल्या समीरचा क्रमांक 10 आहे जर समीर हा मध्यभागी असेल तर या बाजूला 9 आणि त्या बाजूला किती असणार आहे 52 9 असणार आहे बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सलेंट दोन प्रकारे उत्तर तुम्ही काढू शकता एकतर मध्यभागी असणारी जी स्थान आहे आपण त्याला म्हणतो 10 असेल आणि त्या ठिकाणी उजवीकडे म्हटलेले आहे पहा म्हणजे उजव्या बाजूला सुद्धा किती नंबर असतील त्याच्या साधारणतः 9 नंबर असणार आहे बरोबर व्हेरी गुड प्राजक्ता व्हेरी गुड व्हेरी गुड प्राजक्ता माडी पवन पूर्वा श्रावणी प्रवीण दरंगळे प्राजक्ता त्यानंतर पवन खंडागळे प्राजक्ता महाडिक ओम गोसावी दिलजा गुरव ऋषिकेश कुणाल गवळे असेल दिया काशीवार त्यानंतर ओम गोसावी ओके व्हेरी गुड पहा व्हेरी गुड विठ्ठल पाटील म्हणजे श्रद्धा आहे व्हेरी गुड पहा म्हणजे इकडे किती असेल 9 8 7 6 5 4 3 2 1 आहे नक्कीच या ठिकाणी 9 आकडे असेल इकडून 9 असतील तर काय म्हटलं त्यांनी तर कितीव्या क्रमांकावर आहे उजवीकडून 6व्या क्रमांकावर उभी असलेली अनिता उजवीकडून म्हणजे कोणत्या या बाजूकडून आपण जर विचार केला तर 6व्या क्रमांकावर उभी असणारी अनिता म्हणजे या क्रमांकावर उभी असणारी अनिता ही डावीकडून कोणत्या स्थानावर उभी आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथपर्यंत 10 आहे 10 आणि हे जर 4 आपण काउंट केले तर आंसर येणार आहे 14 व्हेरी गुड व्हेरी गुड ऋषिकेश श्रावणी प्राजक्ता महाडिक अस्मिता शुभश्री व्हेरी गुड एक्सप्लेनेशन सुद्धा अपेक्षित आहे एक्सप्लेनेशन एकाने दिले नाही फास्ट मध्ये असंच काढलेलं असेल किंवा तुम्हाला दुसरी एक ट्रिक वापरता येईल डायरेक्ट हे 10 पोझिशन नंतर किती पोझिशनला आहे नक्की तुम्हाला माहिती पाहिजे की 9 पोझिशन आहे 6व्या पोझिशनला आहे ती म्हणजे 6 ही आहे तर ती ह्या बाजूकडून म्हणजे या बाजूकडून कितीव्या नंबरला आहे म्हणजे उजवीकडून किती नंबरला आहे 6व्या नंबरला तर या बाजूकडून ती किती नंबरला आहे म्हणजे ही पोझिशन तुम्हाला काउंट करायची 10 11 12 13 आणि 14 अशा पद्धतीने तुम्ही आंसर लिहू शकता ओके व्हेरी गुड श्रद्धा पुढचा क्वेश्चन लिहितो लगेच सिंपल आहे 52 पुढचा क्वेश्चन घेतो मी ओके लगेच पुढचा क्वेश्चन घेऊया व्हेरी गुड श्रद्धा खूप सिंपलपणे घेतो आपण सोप्या प्रश्नांकडून अवघड प्रश्नांकडे जाणार आहोत सोपे सोपे प्रश्न आधी घेतो सोप्या प्रश्नांकडून अवघड प्रश्नांकडे जायचे आपल्याला पहा शेवटचा या प्रकारातला एक प्रश्न घेऊया आणि नंतर मग वेगळे प्रश्न घेऊया तीन नंबरचा प्रश्न आहे तीन नंबरचा क्वेश्चन असा आहे एका रांगेत 27 व्यक्ती एका रांगेत 27 व्यक्ती पहा एका रांगेत 27 व्यक्ती आपल्या समोर तोंड करून आपल्या समोर तोंड करून उभे आहेत पहा उभे आहेत असं म्हटलेलं आहे उभे आहेत हा सुद्धा आपल्या पहिल्या प्रश्नासारखा प्रश्न आहे उभे आहेत तर मध्यभागी उभे असलेल्या तर मध्यभागी उभे असलेल्या पहा उत्तर काढा तुम्ही मध्यभागी उभे असलेल्या मानसीच्या डावीकडील सहाव्या म्हटलेलं आहे पहा डावीकडील सहाव्या लक्षात घ्या डावीकडील सहाव्या प्रश्न पूर्ण होतोय हा डावीकडील सहाव्या व्यक्तीच्या पहा म्हणजे सहाव्या स्थानावर उभे असलेल्या म्हटलेलं आहे पहा उभे असलेल्या थोडस फास्ट लिहिते बाण उभ्या असलेल्या
काय म्हटले पुढे उभे असलेल्या व्यक्तीच्या रांगेच्या उजवीकडून व्यक्तीचा व्यक्तीचा रांगेच्या उजवीकडून म्हटलेला आहे उजवीकडून स्थान क्रमांक कोणता सिंपल उत्तर सुद्धा तुमचं फास्ट मध्ये येईल मला खात्री आहे स्थान क्रमांक कोणता बरेचसे विद्यार्थी या टॉपिक मध्ये आपले एक्सपर्ट आहेत ऑलरेडी याच्या आधी आपले लेक्चर सुद्धा झालेले आहेत कोणता असेल 5, 6, 7 आणि 4 नंबरचा ऑप्शन देतो 4 नंबरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी 8 आहे पहा काय म्हटलंय प्रश्न समजून घ्या आणि आंसर द्या ओके 14 नंबर 20 म्हटलेला आहे कुठेतरी ओम गोसावी 20 हे आधीच्या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न असा विचारलाय तुम्हाला एका रांगे 27 व्यक्ती आपल्या समोर तोंड करून उभे आहे तर मध्यभागी उभे असलेल्या माणसीच्या डावीकडील सहाव्या डावीकडील सहाव्या म्हणजे त्या बाजूचा नंबर पहा कुणीतरी उत्तर दिलेलं आहे अमन मोमीन याने उत्तर दिले 8 आहे अमन मोमीन म्हणतोय की 8 उत्तर आहे ओके आपण पाहूया अमनचं उत्तर आलंय 8 त्यानंतर ओम गोसावी दिया दियाने सुद्धा सांगितलंय रिया म्हणजे अस्मितारीचं सुद्धा उत्तर आलंय विनोद भोईर श्रद्धा संजना श्रुतिका व्हेरी गुड एक्सलंट संजना श्रावणी ऋषिकेश महाजन व्हेरी गुड 8 इज द करेक्ट आन्सर पहा बाबांनो काय म्हणले त्यांनी एका रांगेच्या 27 व्यक्ती आपल्या समोर तोंड करून उभे आहे तर मध्यभागी म्हणजे 27 चा जर आपण विचार केला तर सगळ्यांना माहिती आहे 14 × 28 होतोय म्हणजे या ठिकाणावरून इकडून जर आपण काउंट केलं तर साधारण 13 व्यक्ती येईल आणि मध्यभागी कोण येणार आहे माणसी येणार आहे म्हणजे इकडून जर आपण विचार केला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 13 विचार केला तर या ठिकाणी येणारी कोण आहे 14वी व्यक्ती कोण असेल माणसी असणार आहे कोण आहे माणसी असणार आहे आणि त्यानंतर इकडे जर 14 असेल तर त्या बाजूला किती असणार आहे सगळ्यांना माहिती आहे तिकडे सुद्धा किती असेल 13 असणार आहे जसं की इकडे 13 आहे पुढे पण त्याच्या समोरासमोर किती असणार आहे 13 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 आहे मग तुम्हाला प्रश्न विचारलाय पहा व्हेरी गुड 5, 14 × 6 गेले लवकर लगेच उत्तर मिळेल तसं गेलं तरी चालेल पहा कुणीतरी सांगितलं प्राजक्ताने सांगितलं वडील दिया काशीवारने सांगितलंय व्हेरी गुड दिया संजनाने पण सांगितलं व्हेरी गुड श्रुतिका व्हेरी गुड म्हणजे काय म्हणलं त्यांनी ही कितव्या नंबरला उभी आहे 14 नंबरला उभी आहे तर या 14 मधून पहा त्यांनी म्हटलेलं आहे काय म्हणजे मध्यभागी उभ्या असलेल्या माणसाच्या डावीकडील सहाव्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे ही 6 नंबरची पोझिशन आहे तर या 14 मधून जर 6 गेले तर त्या ठिकाणी उत्तर येणार जे आहे ते उत्तर किती असणार आहे बाबांनो 8 असणार आहे म्हणजे तुम्हाला काय विचारलं त्यांनी स्थानावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा रांगेच्या उजवीकडून म्हणजे या बाजूकडून जर आपण विचार केला तर आपल्याला किती आन्सर मिळणार आहे तर सगळ्यांना माहिती आहे इकडून जर आपण 6 केले तर इकडून आपण जर काउंट केले तर आपल्याला साधारणतः 8 उत्तर मिळेल लक्षात घ्या तुमच्या लक्षात आलेलं असेल म्हणजे हिचा क्रमांक कितवा आहे इकडून जर विचार केला तर आपल्याला किती नंबरचं उत्तर मिळणार आहे 8 नंबरचं उत्तर मिळणार आहे व्हेरी गुड या 14 × 6 गेले तर इकडे किती राहिले सगळ्यांना माहिती आहे हे 14 आहे 14 × 6 गेले उरले किती या ठिकाणचे या बाजूचे किती आहे असणार आहे 8 उरले असणार आहे ओके व्हेरी गुड सर एनएमएस एक्झामची डेट चेंज झाली ना हो नक्कीच झालेली आहे बाबांनो एमपीएससी ची परीक्षा रविवारी म्हणजे 14 मार्चला होती त्यामुळं एनएमएमएस ची एक्झाम त्या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे पुढे ओके नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा 21 मार्चला आहे 100% तुम्हाला एक आठवडा एक्स्ट्रा भेटलेला आहे त्याचा तुम्हाला परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे ओके व्हेरी गुड बरोबर पुढचा क्वेश्चन घेतोय आता वेगळा प्रश्न घेऊया थोडासा वेगळ्या पुस्तकातून घेतो आता एक पुस्तकातलं झालंय आणि दुसरं पुस्तक घेऊया आपण पहा जे आता अनिल अंकलिके यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकातला काही एक प्रश्न घेऊया 1-2 प्रश्न पाहूया आता हा प्रश्न आता रफ करतोय मी ओके बाबांनो समजलं असेल प्रत्येकाला आता पहा थोडासा एक प्रश्न तुम्हाला दिलेला जातो कधी कधी पहा आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला 2-3 प्रश्न खाली विचारले जातात या कुठल्या प्रश्नांमध्ये तर त्या प्रकारचं 12th क्लास म्हटलेलं आहे कोणतरी ओके पहा या ठिकाणी इथे दिलेलं आहे पहा पुढचा प्रश्न घेतोय मी पहा एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर पहा आता हा प्रश्न 4 नंबरचा आहे एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर पहा काय म्हटलेलं आहे शिरोबिंदूवर
एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर म्हटलेलं आहे. पहा शिरोबिंदूवर सहा लोक केंद्राकडे तोंड करून, म्हणजे सहा लोक आपण घेऊया ए बी सी डी, ए बी सी डी ई एफ, ही सहा लोक केंद्राकडे, पहा लोक केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत, केंद्राकडे तोंड करून म्हटलेलं आहे, तोंड करून गप्पा मारत, गप्पा मारत खालील प्रमाणे बसले आहे. पहा खालील प्रमाणे बसले आहे, याच जरा थोडस वेगळं आहे. खालील प्रमाणे बसले आहे, खालील प्रमाणे बसले आहे. आता त्यांना सिक्वेन्स कसा लिहिलेला आहे तो चेक करून घ्या. ओके, आम्हाला पण नोटीस आलेली. ओके व्हेरी गुड. पहा त्याच्यामध्ये सी जो बी च्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे सी जो बीच्या डाव्या बाजूला आहे असं म्हटलेलं आहे. पा बीच्या डाव्या बाजूला आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे पा, त्याच्या समोर एफ आहे म्हटलेलं आहे. काय आहे? एफ आहे असं म्हटलंय. त्याच्या समोर एफ आहे. पुढे काय म्हटलंय पहा, डी हा बी व एफ यांच्या मध्ये आहे. डी हा बी व एफ यांच्या मध्ये आहे, यांच्या मध्ये आहे. सी च्या बाजूला ए नाही. पहा सी च्या बाजूला ए नाही असं म्हटले. वाहन लक्षात घ्या, सी च्या बाजूला ए नाही. तर म्हटलेलंय तर. पहा ओके, तर प्रश्न पहिला आहे, ए च्या समोर कोण बसले आहे. पहिला प्रश्न आहे, ए च्या समोर कोण बसले आहे. याचे ऑप्शन मी देणार नाहीये, तुम्हाला स्वतः सांगायचंय. बसले आहे हे ऑप्शन मी देणार नाहीये, तुम्हाला स्वतः सांगायचं आहे. कोण सांगतं कोण बसला आहे? पूर्वा बडे यांनी उत्तर दिलंय. डी म्हणतायत काही जण, डी म्हणतायत. पहा विचार करा आणि उत्तर द्या. काही जण बी म्हणतायत, काही जण डी म्हणतायत. पाहूया, आता मी सोडून तर दाखवणारच आहे. ओम गोसावी पण डी म्हणतोय. बऱ्याच जणांची उत्तर चुकलेली सुद्धा आहेत. आपण सोडून घेणार आहोत प्रश्न. हा प्रश्न मी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सोडून घेणार आहे. बरेच विद्यार्थी डी म्हणतायत, पाहूया. बरेच विद्यार्थ्यांची उत्तर डी आलेली आहे. चला आपण प्रश्न सोडवूया मग तुमची उत्तर आपण पाहूया एक एक. पहा अशा पद्धतीने आपण काय काढतोय, षटकोन काढतोय. सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा, म्हणजे एक दोन, म्हणजे या तीन बाजू आणि या तीन बाजू, हा षटकोन झाला. षटकोन झाल्यावरती सगळ्यांना माहिती असेल आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे. कोणता बिंदू आहे? पहा सी जो बी च्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, समजा इथं बी आहे. सर्व जणांची तोंड कुठं आहे बाळांनो? या केंद्राकडे आहे. सगळ्या जणांची तोंड कुठं आहे? या षटकोनाच्या केंद्राकडे आहे. आपण कंडिशन सुद्धा दिलेली आहे. पहा एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर केंद्राकडे तोंड करून गप्पा मारताय. केंद्राकडे म्हणजे हा त्याचा केंद्र आहे, याच्याकडे तोंड करून काय मारताय? ते गप्पा मारताय. म्हणजे बी म्हटलंय सी जो बी च्या डाव्या बाजूला, म्हणजे हा बी जर केंद्राकडे पाहून असेल तर त्याची डावी बाजू कोणती असणार आहे? ही त्याची डावी बाजू असणार आहे, म्हणजे या ठिकाणी सी येणार आहे. पहा डाव्या बाजूला आहे, त्याच्या समोर, पहा सी च्या समोर कोण आहे, म्हणजे या ठिकाणी पहा त्याच्या समोर एफ आहे. म्हणजे या सी च्या बरोबर समोर या ठिकाणी कोण आहे? एफ आहे. डी हा बी व एफ यांच्या मध्ये आहे. पहा काय म्हटलंय, डी हा बिंदू बी व एफ, आता इथं बी आहे इथे एफ आहे, त्या दोघांच्या मध्ये कोणता बिंदू आहे? डी हा बिंदू आहे. पहा समजून घ्या, डी हा बिंदू कोणाच्या मध्ये आहे? बी आणि एफ च्या मध्ये आहे. तर सी च्या बाजूला ए नाही, म्हणजे सी च्या या बाजूला इथे ए नाहीये. सी च्या बाजूला ए नाही, म्हणजे ए कुठे असणार आहे? इथे असणार आहे. आणि मग राहिला कोणता बाजूला पॉईंट? पहा बरं, ए बी सी डी ई राहिला, म्हणजे या बाजूला 100% ई असणार आहे.
आता उत्तर येईल पाशा मडके मी नवीन आहे मला नाही माहित नाही नवीन विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे रोज आपण लाइव लेक्चर घेतो प्लीज भावनो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा शेजारच्या बेल वरती क्लिक करा तुमची 100% तयारी आपण करून घेतोय नवीन असाल तर मोबाईल वरती टच केल्यावरती शेजारी असणाऱ्या 3 डॉट वरती क्लिक करा दोन नंबरचा ऑप्शन क्वालिटी आहे क्वालिटी सगळ्यात जास्त देवा आताशी उत्तर सगळ्यांची एकदम ऍक्युरेट आली पहा सर मी डायग्राम काढून नेम दिली सेम आहे राइट आहे व्हेरी गुड ए च्या समोर कोण आहे पहा बरं ए च्या समोर कोण आहे बी आहे पहा आताशी उत्तर बरोबर आली वा नो मगाशी निम्म्या विद्यार्थ्यांची उत्तर चुकलेली होती सर क्लासचा टाइमिंग काय आहे क्लासचा टाइमिंग रोज 5 ते 6 आहे प्लीज जॉईन कर तुला व्हाट्सअप ग्रुप मध्ये ज्यांना ऍड व्हायचं त्यांनी या नंबर वरती मला नाव वर्ग जिल्हा पाठवा त्या ग्रुप वरती आपण रोज तुम्हाला लाइव लेक्चरचा लिंक शेअर करत असतो व्हेरी गुड व्हेरी गुड कुणालने सांगितलंय व्हेरी गुड बी दिया व्हेरी गुड पूर्वा त्यानंतर कुणाल गवळी प्राजक्ता महाडिक व्हेरी गुड प्रत्येकाने सांगितलंय व्हेरी गुड शुभश्रीने सेम डायग्राम काढली होती लक्षात घ्या बाळांनो प्रश्नावरून आधी डायग्राम काढायला शिका फास्ट मध्ये डायग्राम काढायची डायग्राम वरून आन्सर द्यायचे असतात बी इज डेफिनेटली व्हेरी गुड दिया प्राजक्ता ऋषिकेश कोले असेल त्यानंतर प्रमोद मानकर असेल व्हेरी गुड रोहन तवाडे व्हेरी गुड प्रमोद मानकर व्हेरी गुड सर नंबर दिसत नाहीये नंबर आहे बा प्लीज प्लीज तुझ्या मोबाईलची क्वालिटी वाढव बाळा चॅनलला सबस्क्राईब करू 75 07 37 34 07 ओके आता मी सांगितलेलं आहे 37 75 07 37 34 07 हा नंबर आहे लक्षात घे ओके सर नंबर दिसत नाहीये ओके दुसरा प्रश्न आता फास्ट मध्ये येईल तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज देशात ई च्या डाव्या बाजूला कोण आहे ई च्या डाव्या बाजूला कोण आहे सांगा ई च्या डाव्या बाजूला कोण आहे सांगा बरं याचं उत्तर फास्ट मध्ये कोण आहे आता लक्षात घ्या सर्वजण या सेंटरकडे केंद्राकडे पाहत आहे तर ई च्या डाव्या बाजूला कोण आहे या प्रश्नाचं उत्तर बरेच जण चुकलेले सुद्धा आहेत ई च्या डाव्या बाजूला विचारलंय पहा ई च्या डाव्या बाजूला कोण आहे ए आहे बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलं प्राजक्ता महाडी सी उत्तर दिलं त्यानंतर बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलं पण सी इज द रॉंग आन्सर पहा कोणता आन्सर आहे बाळांनो प्राजक्ता प्राजक्ता ए इज द करेक्ट आन्सर बा हा तो ई आहे ना आपण केंद्राकडे पाहतोय सेंटरकडे मग सेंटरकडे पाहत असेल तर ती डावी बाजू ही उजवी बाजू म्हणजे हा जर इकडे तोंड करून पाहत असेल तर त्याचा डावा हात हा आहे उजवा हात हा आहे तर त्या डाव्या बाजूला म्हणजे हा असायला पाहिजे कोणता असणार आहे यस 3 ए इज द करेक्ट आन्सर ए काय आहे याचा आन्सर आहे ए या ठिकाणी जर पाहिलं तर याचा आन्सर होतो बी व्हेरी गुड व्हेरी गुड माय नेम इज श्रुती बाळा तुझं काल आन्सर पण आलेलं होतं प्लीज आन्सर देताना तुमचं नाव नसेल तर नाव लिहून आन्सर पाठवा तू काल आन्सर सुद्धा दिलेली होती आपल्या क्वेश्चनची आपल्या या आधीची लेक्चरची पवन सोहम पुकळे त्यानंतर पुकळे आहे वाटतं अमन मोमिन व्हेरी गुड ऑल ऑफ यू श्रद्धा पूनम शिंदे दशरथ पगार असेल प्राजक्ता महाडी ओके प्राजक्ता सी नसून आन्सर किती आहे ए आहे समजलं असेल दिया व्हेरी गुड श्रुती पूर्वा पूर्वा बडेने सुद्धा सी आन्सर दिलंय नॉट सी ए इज द करेक्ट आन्सर समजलं असेल तुम्हाला हा याच्याकडे सेंटरकडे पाहतोय ओके बानो पूनम ऋषिकेश सकाराम कोले म्हणजेच ती विद्यार्थिनी आहे कोणतरी शुभश्री सर ए इज करेक्ट ई च्या लेफ्टला ए आहे राईट व्हेरी गुड शुभश्री राणी यांनी सुद्धा जे श्री उत्तर दिलंय राणी श्री आन्सर हे नाहीये आपला आन्सर आहे ए व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न घेतोय चला सर एम च्या लेफ्टला बी कसं काय आले एम च्या लेफ्टला एम च्या लेफ्टला काय म्हणली तुम्हाला नाही कळलं सर सर मग सी च्या लेफ्टला बी कसं काय सी च्या लेफ्टला बी कसं काय कुठे आहे सी च्या लेफ्टला हे बाळा हे नाहीये सी जो म्हटलंय सी च्या लेफ्टला बी नाहीये प्रश्नच तुम्हाला पहा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी चुकलेले आहात वाचताना लक्षात घ्या काय म्हटलंय सी जो बी च्या डावीकडे आहे सी च्या डावीकडे बी नाहीये सी बी च्या डावीकडे आहे प्रश्न लिहिताना पहा कोणीतरी या ठिकाणी कमेंट केली पूर्वा बळेने कमेंट केली सर मग सी च्या लेफ्टला बी कसा काय सी च्या लेफ्टला बी नाहीये बी च्या लेफ्टला सी आहे बाळा लक्ष द्या इकडे बघ सी जो बी च्या लेफ्टला आहे म्हणजे सी सी हा सी आहे ना हा बी च्या डावीकडे आहे समजलंय का पूर्वा पूर्वा समजला असेल तुला आता यस समजलं असेल तर प्लीज यस म्हण
ओके बी हा सी चा लेफ्टला आहे वेरी गुड बी हा सी चा लेफ्टला आहे नॉट 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 हो सर आता समजले समजलं का हा जो शब्द खूप महत्त्वाचा आहे सी जो बी चा डाव्या बाजूला आहे सी जो बी चा डाव्या बाजूला आहे म्हणजे हा सी आहे ना हा बी चा डाव्या बाजूला आहे डावी बाजू म्हणजे या बाजूला कारण की सर्वजण कुठे पाहतात केंद्राकडे पाहतात ओके माझी स्कूल बंद झाली नो प्रॉब्लेम ओके थँक्यू सो मच बानो थँक्यू सो मच एवरीवन थँक्यू सो मच एवरीवन पहा पुढचा क्वेश्चन आहे एक शेवटचा प्रश्न आहे याच्यावरती आय थिंक हा एक शेवटचा प्रश्न आहे सी आणि डी यांच्या मध्ये कोण आहे तिसरा प्रश्न आहे सी व डी यांच्या मध्ये कोण आहे आता एका फास्ट मध्ये एकाचं उत्तर चुकता कामा नये यांच्या मध्ये कोण आहे पहा यांच्या मध्ये कोण आहे एकाचंही उत्तर चुकता कामा नये सिंपल क्वेश्चन आहे हा कोण आहे व्हेरी गुड प्राजक्ता राणी व्हेरी गुड सर मला समजलं व्हेरी गुड राणी थँक्यू सो मच दिया शुभश्री प्राजक्ता प्लीज लाईक असं आपली अस्मिता नावाची विद्यार्थी म्हणजे आपले रिअल विद्यार्थी लाईकच करतात थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ऑल द बेस्ट दिया अमन मोमेंट सोहम फुकाळे सकाराम कोल्हे प्राजक्ता पूनम शिंदे दशरथ पवार पूर्वा बडे ऋषिकेश महाजन प्राजक्ता टेंगले व्हेरी गुड दशरथ पवार व्हेरी गुड श्रद्धा पूर्वा बी इज द करेक्ट आंसर संजना देतय पाहूया असाच प्रश्न आहे अजून एक प्रश्न आपण अशा प्रकारचा घेऊन मग आपण वेगवेगळे जे कोडे आहेत कोडे या कोड्यांवरती आधारित असणारी गणित घेणार आहोत असा अजून एक प्रश्न घेऊया एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला सुद्धा असा मी देणार आहे पहा एका शाळेतील पहा ओके एका शाळेतील शिक्षक पहा काय म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक आय थिंक पाचवा आहे एका शाळेतील सहा शिक्षक माझं नाव विशाखा कोले आहे विशाखा ओके विशाखा थँक वेलकम आहे तुझं बऱ्याच दिवसांनी तू आलेली आहे ओके वेलकम आहे दिली तुझं सहा शिक्षक फोटो काढण्यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलंय फोटो काढण्यासाठी म्हटलेला आहे खालील प्रमाणे बसले आहेत म्हटलेले बा भावानो लक्ष द्या फोटो काढण्यासाठी म्हणजे अशा इकडे तुमच्याकडे तोंड करून बसले आहेत असे खाली मग त्याचा क्रम कसा दिलेला आहे पहा खालील प्रमाणे बसले आहेत पहा बसले आहेत जसं की तुम्ही फोटो काढत आहात असं तुम्ही इमेजिन करा बसले आहेत तुम्ही फोटो काढत आहात असा विचार करा म्हणजे तुमच्या तुमच्याकडे त्यांची तोंड आहेत अशा पद्धतीने ते फोटो काढायला बसले आहेत तर तुम्हाला पहिलं त्यांनी म्हटलेलं आहे पहा काय म्हटलं यू आणि यस यांच्या मध्ये पहा पहिलं त्या ठिकाणी वाक्य दिले यू आणि यस पहा लक्ष द्या यू आणि यस यांच्यामध्ये पहा काय म्हटलंय यू आणि यस यांच्यामध्ये फक्त पी आहे पहा पहिलं वाक्य दिले काय म्हटलंय यू आणि यस यांच्यामध्ये फक्त पी आहे टी एका कडेला आहे पहा टी हा एका कडेला आहे पाहूया टी हा एका कडेला आहे तर पुढे म्हटलेला आहे पहा क्यू आणि एस यांच्या मध्ये कोणीही नाही म्हणजे ते शेजारी शेजारी असणार आहेत क्यू आणि एस यांच्यामध्ये कोणीही नाही म्हणजे ते एकमेकांच्या शेजारी आहेत लक्षात घ्या यांच्यामध्ये कोणीही नाही असं म्हटलंय तर पहा कोणीही नाही आर हा कडेला नाही माय नेम इज सारंग मानकर ओके सारंग मानकर वेलकम आहे कडेला नाही काय म्हटलंय आर हा कडेला नाही मात्र यूच्या डाव्या बाजूला लगेच आहे मात्र यूच्या डाव्या बाजूला आहे बाजू लक्ष द्या
यू च्या डाव्या बाजूला लगेच आहे, बाजूला लगेच आहे, लगेच आहे असं म्हटलंय बाळांनो, लक्ष द्या. तर 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 खालील प्रश्नांची उत्तर द्यायची आपल्याला. तर आता एक एक प्रश्न मी विचारतोय. पहिला प्रश्न, ओके, नेटवर्क प्रॉब्लम असं बऱ्याच विद्यार्थी म्हणतात, पाहूया. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. पहा, पहिला क्वेश्चन आहे माझा कि दुसऱ्या कडेला कोण बसले आहे. पहिला प्रश्न आहे दुसऱ्या कडेला कोण बसले आहे, कोण बसले आहे. पहा प्रश्न देतोय मी, बसले आहे. आता तुम्ही सिक्वेन्स मांडून घ्या आणि मग उत्तर लिहा. कुणीतरी सांगितलंय क्यू, कोण म्हणतंय टी, कोण म्हणतंय आर. बऱ्याच जणांची वेगवेगळी उत्तर आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थी अमन म्हणतोय आर, पवन म्हणतोय आर, दिया टी, क्यू म्हणते, पूर्वा टी म्हणते, प्राजक्ता क्यू म्हणते आहे, प्राजक्ता माडी क्यू म्हणते आहे. ओके, बरेच आहे. आपली संजना नावाची विद्यार्थिनी, हुशार विद्यार्थिनी, टी म्हणते आहे. सोम फुकले म्हणताय की टी आहे. आता आपण ती सिक्वेन्स मांडून घेऊया, सिक्वेन्स मांडून घेऊया बाळांनो, आणि त्यानंतर अँसर देऊया. वन डिसलाईक असं कोणतरी म्हणतंय, नो प्रॉब्लेम बाळांनो. ज्यांना गरज असते ना आणि भविष्यात काहीतरी करायचंय, सर काहीतरी क्वालिटी शिकवतात, त्याला विद्यार्थी लाईकच करतात. जे डिसलाईक करतात त्यांचं भविष्य त्या ठिकाणी धोक्यात असतं, आणि त्यांना हे काहीतरी चांगलं घेतोय ते त्यांना आवडत नसतं म्हणून ते डिसलाईक करतात. ओके, नो प्रॉब्लेम बाळांनो, आपण चांगलंच घेतोय, क्वालिटी घेतोय, आपण घाबरायची गरज नाहीये. थँक्यू सो मच. पाहूया, सर मी क्रम मांडला आहे व क्यू आन्सर दिले आहे. व्हेरी गुड. कोण मला सांगतं क्रम काय असेल? चला क्रम कोण सांगतं मला काय असेल, क्रम काय आहे असं कोण मला सांगू शकतं का? सर क्यू इज द राईट आन्सर. राईट, क्यू इज द करेक्ट आन्सर. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. क्यू इज द करेक्ट आन्सर. पण मला क्रम कोण सांगतंय? क्रम जर आला, बऱ्याच जणांना हे समजलं नाही क्यू आन्सर का आलंय, कारण की निम्म्या विद्यार्थ्यांनी वेगळी उत्तर दिलेली आहेत, अंदाजे उत्तर दिलेली आहेत, मला खात्री आहे. ओके सर आन्सर क्यू, प्लीज सी माय आन्सर. ओके, राईट आन्सर इज क्यू. मी पाहिलं नाही बऱ्याच जणांची उत्तर. टी आर यू पी एस क्यू म्हटलंय. टी आर यू पी एस क्यू, राईट, व्हेरी गुड. पहा बरोबर आहे, टी आर यू पी एस क्यू. पहा काही जणांनी असं म्हणजे टी आर यू पी एस क्यू, आणि कुणीतरी उलटा क्रम दिलाय. पहा कुणी दिलाय, शुभश्रीने दिलाय. पहा टी आर यू, आणि कुणीतरी असा पण दिलाय क्यू एस पी, काय म्हटलंय यू आर टी. दोन्ही क्रम अगदी अॅक्युरेट आहेत, दोन्ही क्रम तुम्ही वापरले तरी चालेल, पण हा क्रम तुम्हाला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे शुभश्री. कारण की फोटो काढायला तुम्ही पाठीमागून, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, कोणताही क्रम वापरला उत्तर येणं बरोबर आहे. कोणताही क्रम वापरला नो प्रॉब्लेम, टी आर क्यू वापरा किंवा क्यू एस पी वापरला तरी आन्सर त्या ठिकाणी येणार आहे. सर दिसत नाही असं भूमिका मोरे म्हणत आहे. भूमिका मोरे, आय थिंक तुम्ही नवीन आहात, प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा रोजची लाईव्ह लेक्चर मोफत पाहण्यासाठी. आणि तुमच्या मोबाईल वरती असं टच केल्यावरती शेजारी तुम्हाला तीन डॉट दिसतील, तीन डॉट वरती क्लिक केल्यावरती दोन नंबरचा ऑप्शन येतो क्वालिटी. प्लीज तुमच्या मोबाईलची क्वालिटी वाढवा जेणेकरून तुम्हाला 100% क्लिअर दिसेल. प्लीज पहा कुणीतरी सांगितलंय, पहा प्राजक्ता टेक्निकमध्ये क्यू एस पी यू आर टी बरोबर, हा सुद्धा क्रम बरोबर आहे, चुकीचा नाहीये. पण तुम्हाला हा क्रम कसा येतोय ते पाहूया. एका शाळेतील सहा शिक्षक फोटो काढण्यासाठी खालील प्रमाणे बसले आहेत. यू आणि एस यांच्यामध्ये फक्त पी आहे. पहा बरं, यू कुठे आहे, हा आहे यू आणि हा आहे एस, या दोघांच्या मध्ये कोण आहे, पी आहे. म्हणजे यू आणि एस च्या मध्ये कोण आहे, पी आहे. टी हा एका कडेला आहे. पहा आता टी आपण या बाजूला घेतला एका कडेला, आलाय का, ओके. आणि दुसरं म्हटलं त्यांनी, पहा क्यू आणि एस यांच्यामध्ये कोणीही नाही. म्हणजे पहा बाळांनो, एस आणि यू च्या मध्ये पी आहे. म्हणजे मला या ठिकाणी दुसरा एक मुद्दा त्यांनी दिलाय, पहा क्यू आणि एस यांच्यामध्ये कोणीही नाही. म्हणजे एसच्या शेजारी कोण असणार आहे, 100% क्यू असणार आहे. मी क्रम सांगितलेला आहे आधीच, बरोबर आहे तुझा प्राजक्ता टेकले, व्हेरी गुड. ओके राणी झगडे, तुम्हाला दिसत नसेल तर प्लीज 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 मोबाईलची क्वालिटी वाढवा, प्लीज तुम्हाला 100% दिसेल भूमिका. ओके प्लीज मोबाईल त्या ठिकाणी प्लीज क्वालिटी वाढवा. ओके आय एम श्रुती, बरोबर आहे. पहा मग या ठिकाणी क्यू आणि एस आहे. ओके त्यानंतर पहा, आर हा कडेला नाही मात्र यू च्या डाव्या बाजूला आहे. पहा बाळांनो काय म्हटलंय, आर हा
कडेला नाही मात्र यू च्या डाव्या बाजूला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तुम्ही फोटो काढताय शिक्षक तुमच्याकडे पाहताय असं इमेजिन करा. मग यू च्या डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला कोण आहे आर आहे. पहा म्हणजे याच्या डाव्या बाजूला कोण आहे आर आहे. म्हणजेच काय आर हा मात्र यू च्या डाव्या बाजूला लगेच कोण आहे आर आहे. म्हणजे अशा पद्धतीने मग राहिलं कोण मानो राहिलं कोण तर या ठिकाणी पहा तुम्हाला हा टी या ठिकाणी दिसत असेल. म्हणजे टी हा एका कडेला आहे म्हणजे संपूर्ण लेटर आपण मांडली मग या ठिकाणी दुसऱ्या बाजूला कोण आलेलं येईल 100% एका बाजूला टी जर असेल तर दुसऱ्या बाजूला कोण असणार आहे क्यू असणार आहे 100%. भूमिका मोरे प्लीज प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे प्लीज मोबाईल वरती टच केल्यावरती शेजारी तीन डॉट आहे प्लीज तुम्ही तुम्हाला 100% दिसेल. फक्त अजूनही मी थोडंसं स्टँड पुढे घेतो अजूनही आपलं तुम्हाला क्लिअर कसं दिसेल याचा मी प्रयत्न करतो. ओके ओके आता सॉरी फॉर लेट असं यश म्हणतोय. ओके पुढचा एक क्वेश्चन घेऊन थांबूया आपण. पहा पुढचा क्वेश्चन असा आहे टी आणि यू च्या मध्ये कोण आहे टी आणि यू च्या मध्ये कोण आहे. चला पटकन उत्तर सांगा टी आणि यू च्या मध्ये कोण आहे च्या मध्ये कोण आहे. चला कोण आहे पटकन उत्तर द्या कोण आहे. आता आकृती तुमच्या समोर आहे फास्ट उत्तर येऊ द्या. व्हेरी गुड आर अमन पूर्वा विनोद श्रीकांत प्राजक्ता दिया अमन पूर्वा बडे त्यानंतर अस्मिता दिया. व्हेरी गुड करेक्ट आन्सर इज दी आर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कुणाल सोहम ऋषिकेश पवन सकाराम कोले म्हणजेच ती आपली विशाखा आहे. यश ओम रोहन व्हेरी गुड रोहन दवाडे व्हेरी गुड. यश संजना व्हेरी गुड. तीन नंबरचा प्रश्न घेऊन लगेच दुसरा प्रश्न घ्यायचा आपल्याला फास्ट मध्ये. पी आणि क्यू यांच्यामध्ये कोण बसला आहे पी आणि क्यू यांच्यामध्ये कोण आहे पी आणि क्यू यांच्यामध्ये कोण आहे. कोण सांगतं पी आणि क्यू च्या मध्ये कोण आहे. सेम क्वेश्चन आहे कोण सांगतं पी आणि क्यू यांच्यामध्ये कोण आहे. कोण सांगतं फास्ट मध्ये उत्तर येऊ द्या. व्हेरी गुड यस उत्तर आलं यस. व्हेरी गुड पूर्वा शिंदे व्हेरी गुड पूर्वा बडे व्हेरी गुड योगिता हुले व्हेरी गुड पवन प्राजक्ता ओके व्हेरी गुड. आता आपण वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊया थोडासा वेगळा प्रश्न मी देतोय तुम्हाला. ओके उमेश पाटील त्यानंतर रोहन तवाडे व्हेरी गुड व्हेरी व्हेरी एक्सलंट व्हेरी गुड श्रावणी श्रीकांत म्हणजे संजना प्रमोद. ओके आता दुसऱ्या प्रकारचे थोडेसे प्रश्न घेऊया संख्येवरती आधारित असणारे किंवा त्याला आपण कोडे असं म्हणतो. आता या प्रकारचे प्रश्न आपण पाहिले दिशा दिनदर्शिका वेनाकृतीवरचे प्रश्न आपल्या चॅनेलवरती आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे प्लीज पहा प्लीज पहा. आता आपण कोड्यांवरती आधारित प्रश्न घेऊया. सानिका तवाटे म्हणतायत की आर आहे. आर कसा असेल बाळा आन्सर याचं आर कसं असेल कोण सांगतं आर असेल काय आन्सर त्याचं नक्कीच आर नसणार आहे. काय असणार आहे आन्सर याचं यस असणार आहे. पी आणि क्यू च्या मध्ये पी आणि क्यू च्या मध्ये कोण आहे यस आहे. ओके यस पी काय पाठवले असं म्हणताय. ओके पुढचा क्वेश्चन घेऊया बाळांनो. आता कोड्यांच्या डिपेंड वरती कुठं प्रश्न घेऊया एक 15 मिनिटं एक 15 मिनिटं अजून बाकी आहेत आपले. या प्रकारचे शक्यतो तुम्हाला कुठं प्रश्नावरती आधारित असणारे प्रश्न हे थेरॉटिकल जास्त असतात. मी प्रश्नपत्रिका पाहिला पहिलाच प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेतला घेतला होता. ओके चुकून झालं असेल. ओके यस इज द करेक्ट आन्सर. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आता पुढचा प्रश्न आहे पाहूया. सोबतच्या चौकोनातील पहा रकान्यातील पहा विशिष्ट पद्धतीने पहा एक प्रश्न विचारलाय पुढचा आहे आय थिंक 8वा प्रश्न असेल काय असेल तो प्रश्न आता मी टाकत नाहीये. सोबतच्या चौरसातील काय म्हटलेलं आहे सोबतच्या चौरसातील सॉरी माझ्याकडून चुकून झालं नो प्रॉब्लेम दिया. चौरसातील रकान्यांत क्रमशः रकान्यांत पहा रकान्यांत काय भरायचंय रकान्यांत क्रमशः 1 ते 9 विशिष्ट पद्धतीने वापरल्यास 1 ते 9 अंक विशिष्ट पद्धतीने वापरल्यास वापरल्यास त्या रकान्यांतील उभी आडवी व तिरकस बेरीज समान येते. पहा त्या रकान्यांतील शोधा आता तुम्ही रकान्यांतील असा प्रश्न खूप क्रिटिकल असतो विद्यार्थी मित्रांनो. रकान्यांतील आडवी उभी व तिरकस
आडवी उभी व तिरकस बेरीज समान येते, बेरीज समान येते, प्रयत्न करा, समान येते, आडवी उभी व तिरकस बेरीज समान येते, तर पहा आता तुम्हाला प्रश्न विचारला येते, तर पहिला प्रश्न आहे, आता तुम्हाला त्या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे अशी अशा पद्धतीने एक तुम्हाला चौरस दिलेला आहे आणि चौरसामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने नऊ रकाने दिलेले आहेत पहा अशा पद्धतीने तर पहिला प्रश्न विचारलाय तुम्हाला एक ते नऊ अशा पद्धतीने मांडायचे की त्यांची आडवी उभी आणि तिरकस बेरीज ही सारखीच आली पाहिजे पहा हे प्रश्न पाहून घ्या बाळांनो अशा प्रकारचे प्रश्न पडले विचारले गेले तर विद्यार्थी त्या ठिकाणी गडबडून जातात चुकतात समजून घ्या पहा पहिला प्रश्न आहे माझा कोपऱ्यांवरच्या रकान्यात कोणते अंक येतील पहा कोपऱ्यांवरच्या रकान्यात कोणते अंक येतील कोण सांगतं मला कोणते अंक येतील कुणीतरी सांगा मला आन्सर चला पाहूया किती जण उत्तर देत आहेत कोणते अंक येतील कुणीतरी सोडवलं असेल तर प्लीज उत्तर देऊ शकता तुम्ही पहिला ऑप्शन आहे त्या ठिकाणी प्राजक्ता महाडिकचं उत्तर आलंय पाहूया 1379 दोन नंबरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी 7436 तीन नंबरचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न आहे 2486 आणि चार नंबरचा प्रश्न आहे बाळांनो त्या ठिकाणी 2369 व्हेरी गुड प्रयत्न खूप सुंदर केलाय सुडोकू घ्या ना सर प्लीज सुडोकू सुद्धा आहे बाळांनो मध्ये प्रश्न सोडायचे ठेवायचे इक्वेशन चिन्हाच्या जागी कोणती सांगेल ते घेऊया व्हाट इज युअर नेम असं म्हणतात ओके व्हेरी गुड 8642 व्हेरी गुड पहा खूप सुंदर उत्तर आलंय 8642 किंवा तुम्हाला जो ऑप्शन दिसतोय 2486 व्हेरी गुड 2486 इज द करेक्ट आन्सर पहा 2486 आपल्याला क्रम असा ठरवायचा असतो व्हेरी गुड राणी श्रीकांत येडुकर म्हणजेच म्हणताय की दोन नंबरचा ऑप्शन आहे दोन नंबरचा ऑप्शन काय दिलाय मी तुम्हाला 7436 दिलेला आहे बाळांनो ऑप्शन त्या ठिकाणी म्हटलंय बाजूवरील पहा पहिला प्रश्न आहे कोपऱ्यांवरती येणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत 2486 बरोबर आहे व्हेरी गुड सर कोणती ट्रिक आहे प्राजक्ता तू सांगू शकतेस तुमच्याकडे असणाऱ्या ट्रिक सांगा सर तुम्ही येथील काय डबल लिहिली आहे सर तुम्ही येथील डबल लिहिली आहे मला नाही कळलं 1 3 डबल लिहिली आहे का 1 3 7 9 7 4 3 6 2 4 8 6 2 3 6 9 तुम्ही कसं उत्तर काढलंय मला कोण सांगतं प्राजक्ता तू सांगू शकतेस सर काल क्लास काल नाही घेतला असं विचारताय बाळांनो काल माझं कॉलेज मध्ये थोडस काम होतं सरळच काम होतं त्याच्यामुळं लेक्चर झालं नाही कोण सांगतो मला बरोबर मध्यभागी येणारी संख्या जी असणार आहे बरोबर कोणती असणार आहे 5 असणार आहे राईट कोण सांगतं मला कोण सांगतं ओके तुम्ही सांगा तुमच्याकडून मला आन्सर येऊ द्या तुमच्याकडून आन्सर येणं अपेक्षित आहे फास्ट मध्ये कुणी ज्यांनी उत्तर सांगितले आणि प्रयत्न करा तुमच्याकडून येऊ द्या आधी काय काय पद्धतीने तुम्ही वापरलंय तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण पहा या दोन संख्या जर आपण या ठिकाणी वापरल्या तर आपल्याला पहा या ठिकाणी आपण 5 जर घेतला 8 आणि 5 13 आणि 2 किती येते 15 येणार आहे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीची संख्या निवडायची ओके ओके म्हणजे तुमच्या एक लक्षात आलेलं असे बाळांनो 1 ते 9 बऱ्याचदा तुम्हाला हा प्रश्न येतोच हा प्रश्न येतोच साईड प्लीज असं शुभश्री म्हणते शुभश्री मला तू सांगू शकतेस उत्तर कसं काढलंय ऋषिकेश म्हणतोय 2 चा गॅप आहे का चेक करा 1 3 5 7 दुसरा प्रश्न मी लिहून ठेवतोय सांगणार आहे त्याचं तोपर्यंत प्रयत्न करा उत्तराचा दुसरा प्रश्न असा आहे की मधोमध असलेल्या रकान्यात कोणता अंक असेल त्याचं उत्तर तर तुमच्याकडून आलेलं आहे ऑलरेडी 5 तिसरा प्रश्न आहे बाजूवरील उभ्या व आडव्या रकान्यात मधोमध कोणते अंक असतील बाजूवरील उभ्या व आडव्या रकान्यात
आडव्या रकान्यात मधोमध पहा बरोबर आडव्या रकान्यात मधोमध पहा हे दोन प्रश्न तुम्हाला एकत्रित करून सांगतो मी मधोमध बरोबर मधोमध कोणते अंक येतील कोण सांगतं कोणते अंक येतील कोणते अंक येतील कोणते अंक येतील असा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे अंक येतील असा प्रश्न आहे त्याचे ऑप्शन देतोय 2 3 7 6 2 3 7 6 दोन नंबरचा ऑप्शन आहे 1 3 9 7 उरलेले अंक लिहायचे तुम्हाला 1 3 9 7 तीन नंबरचा ऑप्शन आहे 92 त्या ठिकाणी 1 4 6 3 1 4 6 3 आणि 4 नंबरचा प्रश्न आहे 4 नंबर आहे 3 8 7 9 3 8 7 9 असे प्रश्न त्या ठिकाणी आहे फास्ट मध्ये उत्तर येऊ द्या तुमची पहा पाहूया किती विद्यार्थी उत्तर देत आहे 1 3 7 9 त्याचप्रमाणे 2 3 7 9 बरेचसे विद्यार्थी म्हणतात ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर पण का आलंय मला ते सांग पवन तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे उत्तर कसं काढलेलं आहे तुम्ही 1 3 9 7 हे अंक तर आलेले आहेत पण ते वापरायचे कसे आहेत ते पहिले सांगा मला 1 3 बरोबर आहे भाऊ 1 3 9 7 म्हणजे 1 3 9 इथे 7 आणि या ठिकाणी 9 येऊ शकतं पण ते कसं येतंय ते पहा या ठिकाणी आता या ठिकाणी आपण जर बेरीज केली बाळांनो लक्षात घ्या तुम्हाला अशा पद्धतीने मांडणी करायची आहे की तुम्हाला ट्रिक काय वापरायची बाळांनो सगळ्या संख्यांची बेरीज त्या ठिकाणी किती आली पाहिजे तुमची 15 आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला क्रम वापरायचा आहे पहा 8 3 11 4 15 9 4 13 2 15 7 2 9 6 15 6 8 त्या ठिकाणी 14 1 15 अशा पद्धतीने तुम्हाला क्रम मुळावायचा आहे विशाखा बरोबर आहे विशाखा तुझं ओके बट 92 पहा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की कशा पद्धतीने आपल्याला पहा कोपऱ्यातील अंक तुम्ही कसं काढणार म्हणजेच काय त्या ठिकाणी असणारे जे अंक आहेत त्या ठिकाणी म्हणजेच आपण जर विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल पहा कोपऱ्यावरील अंक क्रमशः किती आहेत पहा बरं 2 1 असेल 2 2 चा असेल म्हणजेच काय 16 चे 6 आपण त्या ठिकाणी काय करू घेऊ तो 4 संख्या घ्यायच्या म्हणजे त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला अंक मिळतील ते अंक कोणते असणार आहेत ते पहा त्या ठिकाणी असणारी ट्रिक काय आहे ती तुम्हाला सांगतो पहा पहिले तुम्हाला जर त्या ठिकाणी कोपऱ्यातले अंक जर काढायचे असेल तर त्या ठिकाणी पहा म्हणजे कोपऱ्यातले अंक काढायचे 2 चा वर्ग घ्या पहा 2 चा वर्ग म्हणजे 2 चा पहिला त्यानंतर 2 चा दुसरा 2 चा त्या ठिकाणी तिसरा सुद्धा आहे आणि 2 चा चौथा काढा बरं 2 चा पहिला 2 2 चा दुसरा येतो 4 2 चा तिसरा किती येतोय पहा 2 चा तिसरा घात किती आहे कोण सांगत 2 चा तिसरा घात जर केला आपण 2 2 4 त्या ठिकाणी जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 2 2 2 जर केला आपण म्हणजे तिप्पट करायचंय म्हणजे 2 ला तुम्हाला 3 ने गुणायचंय तर त्या ठिकाणी 2 4 6 2 ला जर आपण 3 ने गुणलो म्हणजे त्या ठिकाणी पहा तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करायचे सॉरी असं सुद्धा करू शकता ओके अशा पद्धतीने 2 गुणिले 1 करू शकता 2 येतोय 2 गुणिले 2 केले तर 4 येईल 2 गुणिले 3 केले तर 6 येईल आणि 2 गुणिले जर आपण 4 केले तर 8 उत्तर येईल म्हणजे कोपऱ्यातल्या ज्या संख्या आहेत 2 4 6 आणि 8 अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल बरोबर आहे 8 व्हेरी गुड 8 असणार आहे राईट बऱ्याच जणांची उत्तर चुकलेली आहेत राणी जगडे नो प्रॉब्लेम राणी ओके अजून कुणी सांगू शकतो वेगळं तुम्ही काय वापरलंय ते मला सांगा बाजू मधील मधले अंक कसं काढतो आपण 0 T ओके आय एम करेक्ट असं म्हणतोय ओके बरोबर आहे बाबांनो राईट आणि हे वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जर बाजूचे अंक आपल्याला मिळाले बाजूचे अंक जर तुम्हाला मिळाले लक्षात घ्या तुम्हाला जर बाजूचे अंक मिळाले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बेरीज किती येते आहे कोणता आकडा टाकल्यावरती समान बेरीज येते तर 5 वापरला आपण 5 वापरला तर 8 आणि 5 13 आणि 2 त्या ठिकाणी 15 होईल या ठिकाणी जर पाहिलं मग तुम्हाला या दोन संख्या माहिती असेल तर या दोन संख्यांमध्ये आपण किती मिळवल्यावरती आपल्याला उत्तर 15 येईल तर 9 मिळेल या दोन संख्यांमध्ये किती मिळवल्यावरती आपल्याला उत्तर 15 येईल तर त्या ठिकाणी 3 असेल या दोन संख्यांमध्ये किती मिळवल्यावरती आपल्याला उत्तर 15 येईल तर त्याचं उत्तर असेल 1 आणि या दोन संख्यांमध्ये किती मिळवल्यावरती उत्तर येईल तर त्याचा नंबर आहे 7 सर ट्रिक ओके एक्सप्लेन करता येत नाहीये नो प्रॉब्लेम कोणती आहे बा तुझी वेगळी ट्रिक असेल तर तू नक्की सांगू शकते शेअर कर प्लीज पहा ओके पण लक्षात घ्या बाळांनो
तुम्हाला या संख्या काढता आल्या तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मधील संख्या 5 जर घेतली आपण तर साधारणतः तुम्ही चेक करू शकता कोणती संख्या वापरल्यावरती बेरीज सारखी येणार आहे तर 5 घेतला त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने आंसर काढता येईल ओके या फोटो मध्ये ओके व्हेरी गुड आता पहा ओके व्हेरी गुड आता पुढचा प्रश्न घेतो मी पुढचा प्रश्न घेऊया ओके पुढचा प्रश्न तुम्हाला एक छोटासा आणि सिंपल प्रश्न आहे पहा पुढचा एक प्रश्न मी घेतोय म्हणजे होमवर्क साठी देणार आहे तुम्हाला ओके होमवर्क साठी तुम्हाला प्रश्न देतोय होमवर्क लिहून घ्या आता एक दोन तीन प्रश्न मी तुम्हाला घेणार आहे बरोबर यशने सांगितलं 2 × 1 2 × 2 2 × 3 केलं तर तुम्हाला साइडच्या त्या ठिकाणी बाजू मिळणार आहे राइट पहा हां पुढचा त्या ठिकाणी प्रश्न आहे पाहूया आता तुम्हाला होमवर्क साठी एक प्रश्न देतोय मी होमवर्क साठी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे पाहूया आता किती जण या प्रश्नाची उत्तरे देताय तुम्हाला होमवर्क साठी एक प्रश्न देतोय 6 प्रश्न देणार आहे होमवर्कला ओके पहा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाहूया प्रश्न क्रमांक जो असेल तो होमवर्क साठी आता प्रश्न देतोय होमवर्कचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील पहा असाच प्रश्न आहे सोबतच्या आकृतीतील पाहून उत्तर सांगू नका 92 आकृतीतील होमवर्क आहे आकृतीतील 1 पासून 16 पर्यंतचे सर्व विद्यार्थ्यांनी होमवर्क लिहा 1 ते 16 पर्यंतचे सर्वांची उत्तर आली पाहिजे मागच्या लेसनला म्हणजे मागचं जे लाइव्ह लेक्चर झालं त्याच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिली त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे सर उद्या रक्ताचे नाते हा लेसन घ्या ओके घेऊया आपण 100% ओके काय म्हटलं त्यांनी सोबतच्या आकृती म्हणजे आई आणि वडिलांचं रिलेशन म्हणजे ते जे आहे म्हणजे आई वडील असेल मुलगा आणि वडील असेल यांच्या वया संबंधाचे प्रश्न म्हणायचे का बाळा मला नक्की सांग कोणते प्रश्न तुला म्हणायचे एकदा प्लीज मला सांग ओके नक्कीच घेऊया मला सांगा ते वयवारीवरती घ्यायचे का प्रश्न रक्ता संबंधाचे म्हणजे त्यांची वय असेल कमी जास्त तसे प्रश्न की दुसरे कोणते प्रश्न मला नक्की सांगा ओके पहा किंवा मला प्लीज त्या टाईपचा एखादा प्रश्न प्लीज मला व्हॉट्सअप करा कुणीतरी कोणत्या प्रकारचे रक्त संबंध म्हणजे काय नक्की कोणते प्रश्न अपेक्षित आहे ते मला सहसंबंध हो सहसंबंध आहे का सहसंबंधावरती प्रश्न घेऊया हो सर तसेच ओके होय सर ओके होय सर आणि दुसरे पण हो सर नातेसंबंध ओके रिलेशन ओके ओके चालेल घेऊया तसे ओके नक्कीच नक्कीच घेऊया उद्या पहा सोबतच्या आकृतीतील 1 ते 16 पर्यंतच्या सर्व अंक 16 पर्यंत सर्व अंक विशिष्ट पद्धतीने पहा पर्यंतचे सर्व अंक विशिष्ट पद्धतीने सर्व जणांना एक रिक्वेस्ट आहे बाळांनो प्लीज जास्तीत जास्त मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा बाळांनो प्लीज आपण क्वालिटी घेतो चांगलं शिकवतोय पद्धतीने प्रत्येक रकान्यांत म्हटलेलं आहे बा प्रत्येक रकान्यात जेवढे जेवढे राहिलेत आपले बुद्धिमत्तेचे पाठ संपूर्ण आपण पाठ घेणार आहोत लगेच गणित सुद्धा आपण लाईव्ह करतोय आणि वयवारीवर पण घ्या सर ओके घन व ठोकळे याच्यावरती घेतलेत बाळा प्लीज लेक्चर पहा बाळांनो आपण घन आणि ठोकळे याच्यावरती प्रश्न घेतलेत प्लीज पहा ओके नाईस टीचिंग सर संजना म्हणते थँक्यू सो मच संजना ओके पुढचा आहे बा प्रत्येक रकान्यात एक प्रमाणे लिहिल्यास रकान्यातील उभी आडवी व तिरकस बेरीज समान येते रकान्यातील उभी आडवी व तिरकस आहे बेरीज समान येते समान येते तर म्हटलेलं आहे पहा बाळांनो तुम्हाला पहिल्यांदा तो रकाना काढून देतो एक 4×16 रकाने आहेत अशा पद्धतीने 16 रकाने तुम्हाला द्यावे काढावं लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे 1 2 3 4 असे 1 2 3 आणि 4 तर वेगवेगळे प्रश्न सुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर एक 3 प्रश्न येतोय तुम्हाला पहिला प्रश्न आहे कोपऱ्यावरील रकान्यात कोणत्या संख्या येतील कोपऱ्यावरील रकान्यात कोणत्या संख्या येतील
कोणत्या संख्या येतील, हा पहिला प्रश्न आहे। त्याचे तुम्हाला ऑप्शन पण देतोय, ऑप्शन आहे 2 3 15 14, 2 3 15 14 आहे, दोन नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलाय, 9 5 12 8, 9 5 12 आणि 8 आहे, तीन नंबरचा ऑप्शन दिलाय 1 4 16 13, 1 4 16 आणि 13 आहे, आणि 4 नंबरचा प्रश्न आहे 92 4 नंबरचा, 1 4 12 15, 1 4 12 15। उत्तर देऊ नका बाकीच्यांनी त्या ठिकाणी, करेक्ट श्रद्धा, ओके नाईस सर, थँक्यू, उत्तर देऊ नका, बाकीच्यांना प्रयत्न करू द्या। 4 व 16 यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील, 4 व 16 यांच्यामध्ये कोणत्या संख्या येतील, कोणत्या, दोनच प्रश्न देतो तुम्हाला, कोणत्या संख्या येतील, पहा त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत 12 8, दोन नंबरचा ऑप्शन आहे 9 5, तीन नंबरचा आहे 15 14, आणि 4 नंबरचा आहे 92 12 आणि 2 आहे। अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रश्न दिले, बाकीच्यांना सांगू नका, त्यांना प्रयत्न करू द्या, ओके बाबांनो, थँक्यू सो मच, सगळ्यांचं खूप खूप आभार आहे, थँक्यू। कुणाल गवळी, विनोद भोईर म्हणजेच आपली विद्यार्थिनी आहे, काय तिचं नाव, त्यानंतर श्रद्धा आहे, कुणाल, श्रीकांत, पवन, राणी, ओके बाबांनो, ब्रदर्स गेमर सर, आय एम हर्षल टोंगले, तुमचं वेलकम आहे। युक्ती वापरण्याचे प्रश्न, मेंदूला खुराक हा पाठ पण शिकवा सर, ओके नक्कीच नक्कीच घेऊया, वर्ल्ड बेस्ट टीचर, थँक्यू सो मच यश। जे विद्यार्थी नवीन आहेत ना बाबांनो, प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझी खूप तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या अगदी शिक्षकांना जरी आपले व्हिडिओ शेअर केले तर आपण क्वालिटी शिकवतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या संबंधित काही ग्रुप असतील तर नक्कीच त्या ग्रुपवरती शेअर करा, तुमचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील तर मला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही हा नंबर ऍड करू शकता, त्यावरती मी लाईव्हचा लिंक शेअर करेल, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या मार्गावरती आपल्याला आणायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये आणायचं आहे। थँक्यू सो मच बाबांनो, ज्याने लाईक केलं असेल प्लीज करा, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, ओके। उद्या लेक्चर आहे बाबांनो, रोज आपली लाईव्ह लेक्चर असतात, कधीतरी मला काम निघालं कॉलेजमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट तर मी तुम्हाला तसा मेसेज करत असतो, ओके बाळांनो, त्या जोपर्यंत मी मेसेज करत नाही तोपर्यंत आपली लेक्चर होणार आहेत कंटिन्यू, ओके बाळांनो, पूर्वा पूर्वा बडे, थँक्यू, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।